श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। साडेसाती सुरू होताच शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी लोक शनिदेवाशी संबंधित अनेक प्रकारचे उपाय सुरू करतात। 17 जून रोजी शनि अमावस्या आहे। शनिदेवाला कर्माचा दाता आणि शासन करणारा म्हणतात। साडेसाती आणि अडीचकीच्या काळात ते माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात। यामुळेच साडेसाती सुरू होताच शनिदेवाची प्रकोप टाळण्यासाठी लोक शनिदेवाशी संबंधित अनेक प्रकारचे उपाय सुरू करतात। अशा वेळी ज्यांना शनिदेवाची साडेसाती, अडीचकी किंवा महादशेचा त्रास होतो त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केले जातात। शनीची साडेसाती आणि अडीचकीने त्रासलेल्यांसाठी 17 जून हा खूप खास दिवस आहे। यावेळी 17 जून रोजी शनि अमावस्या असून या दिवशी शनिदेवही प्रतिगामी होणार आहेत। या दिवशी शनिदेवाला प्रसन्न केल्यास साडेसाती, अडीचकी आणि महादशा यांचा प्रभाव कमी होऊ शकतो। शनि अमावस्येच्या दिवशी हनुमानाला तुळशीची माळ अर्पण करावी। असे केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि त्यांच्या प्रसन्नतेमुळे शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो। यासोबतच या दिवशी सुंदरकांड आणि बजरंग बाण पठन करणे देखील लाभदायक आहे। या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात शेंदूर, चमेलीचं तेल, लाडू आणि एक नारळ अर्पण करावा। शनि अमावस्येच्या दिवशी शनिदेवाचा बीज मंत्र ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 23,000 वेळा जप केल्याने शनीच्या साडेसाती आणि अडीचकीचा अशुभ प्रभाव दूर होतो। या दिवशी ज्यांना साडेसाती आणि महादशेचा त्रास होत असेल त्यांनी उपवास करावा। या दिवशी काळी उडीद डाळ दान करणे खूप फायदेशीर मानले जाते। शनि अमावस्येला रामरक्षा स्तोत्राचे पठन करा आणि आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा। या दिवशी शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करून शनीला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे। शनि अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड पोळी खाऊ घालणे फायदेशीर ठरते। दुसरीकडे पितरांच्या शांतीसाठी कावळ्याला खाऊ घालणे पुण्यकारक मानले जाते। या उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात आणि साडेसाती आणि अडीचकी असणाऱ्यांना लाभ होतो।